नमस्कार, मी प्रीती देशपांडे। दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत। आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत पुणे आणि पिंपरी चिंचवडची वित्तम बातमी। एक नजर हेडलाईन्सवर। पुणे महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड। पिंपरी चिंचवड महापौरपदी माई ढोरे। बीजे मेडिकल कॉलेज तर्फे प्रतिजैविक जनजागृती प्रभात फेरी। आणि मावळमध्ये नगरपंचायतीपदी राष्ट्रवादीची बाजी। 22 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत महापौरपदी श्री मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली आहे, तर उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची निवड झाली आहे। आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी पुणे महानगरपालिकेत महापौर पदाची निवडणूक पार पडली। श्री मुरलीधर मोहोळ यांनी बहुमतांनी विजय मिळवला, तर महापौरपदी सरस्वती शेंडगे यांनी 92 मते मिळून विजयी झाल्यात। यावेळी 2 सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली, तर 5 लोकांनी मतदान केले नसल्याचे समजले। ह्यावेळेस भाजपने पुन्हा एकदा बाजी मारली आहे। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शहराच्या सर्व नेतृत्वानं, आमचे खासदार गिरीशभाऊ असतील, शहराध्यक्ष माधुताई असतील, त्यानंतर आमचे खासदार संजनाना काकडे असतील, शहरातले सर्व आमदार, महापालिकेतले आपले सर्व पदाधिकारी यांनी आज मला महापौर पदावरती काम करण्याची संधी दिली, आणि त्यासाठी मी खऱ्या अर्थानं आमच्या सर्व पक्ष नेतृत्वाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। एक सर्वसामान्य कार्यकर्ता, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, एक वॉर्ड स्तरावरचा कार्यकर्ता आज या पुण्यासारख्या इतकी मोठी ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेलं इतकं मोठं शहर जगाच्या नकाशावरती ज्याचं नाव घेतलं जातं, अशा अभिमान असलेल्या आपल्या या पुणे शहराचं महापौर म्हणून काम करण्याची मला संधी या सगळ्यांनी दिली, आणि हे केवळ भारतीय जनता पक्षामध्येच होऊ शकतं। एक वॉर्ड स्तरावरचा कार्यकर्ता शहराचा प्रथम नागरिक होतो, आणि म्हणूनच कार्यकर्ता म्हणूनही आज आम्हाला सगळ्यांना याचा मनापासून आनंद होतो। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी माई ढोरे, तर उपमहापौरपदी भाजपाचे तुषार हिंगे विजयी झालेत। राष्ट्रवादीचे राजू बनसोडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार घेतली। पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांनी या निवडणूक प्रक्रियेचे पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा महापौर उपमहापौर पदाची निवडणूक आज पार पडली। या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजू बनसोडे आणि भाजपचे तुषार हिंगे यांच्यात लढत होणार होती, मात्र शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीच्या राजू बनसोडे यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे भाजपचे तुषार हिंगे बिनविरोधी विजयी झालेत। नुकतेच निवडून आलेले महापौरपदी, आणि त्या महापौरपदाच्या खुर्चीवर मी बसल्यानंतर या शहराच्या विकासामध्ये जे काही कमतरता आहे, जे माझ्या आधीचे महापौर होते राहुल जाधव, आजचा पेपर आपण सर्वांनी वाचलेलाच असेल, त्यांची काही स्वप्न होती, शहराची काही स्वप्न आहेत, हा सगळा विचार अभ्यास मी करणार आहे, आणि त्या प्रमाणे त्या गोष्टीला मी प्राधान्य देईन। आतापर्यंत शिवसेना सुद्धा राष्ट्रवादीला ते ज्येष्ठ श्रेष्ठ पक्षाचे आमचे देशाचे नरेंद्र मोदी आहेत, राज्याचे आमचे देवेंद्र फडणवीस आहेत, पिंपरी चिंचवडचे आमचे शहराध्यक्ष, त्याचप्रमाणे कार्यसंबंध आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आहेत, त्याचबरोबर आमचे दादा महेश दादा हे आमदार आहेत, यांच्या लेवलचे ते प्रश्न आहेत, त्यांनी ते प्रश्नाचा नक्कीच ते अभ्यास करतील। मी छोटी आहे कार्यकर्ती, त्यांनी फक्त मला न्याय दिलेला आहे, आणि माझे स्वप्न ते पुरे करीत आलेले आहे, हे खूप मोठं मला भाग्य लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या अगदी पाठीराखा भावासारखे ते मला या ठिकाणी सतत मदत करत असतात। आजही त्यामध्ये त्यांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य आणि खूप मोठी जबाबदारी शहराची एक ज्येष्ठ नगरसेविका म्हणून त्यांनी माझ्यावर सोपवलेली आहे। मी फक्त अशीच म्हणेन की या ज्येष्ठांना आणि या श्रेष्ठींना कुठंही भारतीय जनता पक्षाची प्रथम महापौर मी झाले, आणि यामध्ये कुठेतरी त्यांना कमीपणा आला येईल अशा पद्धतीची माझ्याकडून मी जबाबदारी घेईन, चुकी करणार नाहीये। बीजे मेडिकल महाविद्यालय अंतर्गत सूक्ष्मजीवशास्त्र तसेच नर्सिंग विभागामार्फत अँटीबायोटिक जनजागृतीचे सप्ताहाचे आयोजन केले, यासाठी आज पुण्यात प्रभात फेरी काढण्यात आली आहे।
प्रतिजैविके जनजागृती सप्ताहाचा एक भाग म्हणून प्रभात फेरी आज संपन्न झाली. यामध्ये पथनाट्याचा समावेश होता. आजकाल वाढत जाणारे निरनिराळे आजार व त्याला लवकरात लवकर बरे करण्यासाठी वापरले जाणारे जास्त ताकदीचे औषध याला आळा घालावा. आता जो सप्ताह चालू आहे अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी जो प्रोग्राम आहे त्याबद्दल जो आमच्या ससून स्वरूपच्या रुग्णालय आणि बी जे मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमान आता सप्ताह चालू आहे त्यामध्ये ह्यापूर्वीपासूनच आपल्या ससूनमध्ये आमचे बी जे मेडिकल कॉलेजची एक अँटीबायोटिक पॉलिसी आहे त्यामध्ये जेवढा मॅक्झिमम असे पॉलिसी आहे महाराष्ट्रात कुठे नाही. एक पहिलं आमचं वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय आहे तिथे ही पॉलिसी राबवली जाते. त्यामध्ये जेवढा शक्यतो वापर कमी करता येईल तेवढा अँटीबायोटिक्सचा वापर कमी केला जातो ससून रुग्णालयामध्ये रुग्णसेवेसाठी. आज महाराष्ट्रामध्ये एवढे 17 मेडिकल कॉलेज आहेत जे DMARच्या अधिपत्याखाली आहेत पण ससून स्वरूपच्या रुग्णालय असं रुग्णालय आहे की या रुग्णालयामध्ये हे जे आम्ही 6 इन्फेक्शन कंट्रोल नर्स दिलेले आहेत की ज्याच्यामुळे आज आमची एक प्रकारे अँटीबायोटिक्स अवेअरनेस प्रोग्राम आज हा जो चांगल्या प्रकारे सक्सेस होतो आहे. तर क्रेडिट गोज की यांनी बेसलाईन डेटा पहिला कलेक्ट केलेला आहे की हा बेसलाईन डेटा केल्यानंतर कळलं की नेमके कोणते प्रोजेक्ट्स किंवा काय प्रकारे आपण स्ट्रॅटेजी राबवायला पाहिजे की जेणेकरून हॉस्पिटलमधील जो कॉस्ट आहे तो कमी करू शकतील. तर बेसिकली हे जे इन्फेक्शन कंट्रोल नर्स आहेत यांना आम्ही एरिया वाटून दिला आहे. त्या एरियामध्ये ते स्वतः क्लिनिकल फील्डमध्ये जातात आणि त्या फील्डमध्ये गेल्यानंतर जे वॉर्ड्स असतात त्या वॉर्डमध्ये जाऊन ते टीच करतात युनिव्हर्सल प्रिकॉशनरी मेजर्स. त्याच्यानंतर कशाप्रकारे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आपण करू शकतो की जे आज जैविक कचरा निर्माण होतो तो जैविक कचऱ्याचं व्यवस्थापन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. गरज असेल तरच आपण याचा वापर करावा असे मार्गदर्शन अधिष्ठाता श्री अजय चंदनवाले यांनी केलंय. आपला हा जो अँटीबायोटिक्स अवेअरनेस सप्ताह आहे हा 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर त्या दरम्यान बैजे शासकीय महाविद्यालय व तसेच बैजे नर्सिंग विद्यालय यांच्यातर्फे हा आयोजित करण्यात आला. याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला समाजामध्ये अँटीबायोटिक्सचा जो गैरवापर केला जातो त्याच्यावर आपल्याला ही जनजागृती आपण करत आहोत. बऱ्याचदा काय होते की सर्दी खोकला असला साधा ताप जरी असला तरी पेशंट रुग्ण हा डायरेक्ट फार्मसीच्या दुकानात जातो आणि सांगतो मला सेप्टॉन द्या हे द्या. तर याच्यावर कुठेतरी त्या लोकांना आपल्याला सांगायचं आहे की साधा ताप आला सर्दी आली तर बऱ्याचशा ह्या गोष्टी जे आजार हे व्हायरसपासून झालेले असतात तर त्याच्यावर अँटीबायोटिक्स हा उपाय नाही. त्यासाठी जे काय साध्या गोळ्या घ्या तुम्ही पॅरासिटामॉल यासारखे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर काही जर तुम्हाला उपाय त्याच्यावर नाही झाला काही रिझल्ट आला नाही तर तुम्ही अँटीबायोटिक्सचा वापर हा फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावा. हा जो सप्ताह आपण साजरा करतो आहे त्याचं मुख्यतः कारण असं आहे की जी मॅजिक बुलेट आपल्या हातामध्ये होती म्हणजे अँटीबायोटिक्स ज्याच्यामुळे लोकांचं मृत्यूचं प्रमाण आपण कमी करू शकलो होतो लॉन्गिव्हिटी वाढवू शकलो होतो ते आता निष्प्रभ होत चाललेलं आहे आणि आपल्याला काही दिवसांनी अँटीबायोटिक प्री एरामध्ये जायची वेळ आता आपल्यावरती येत आहे. त्यामुळे सर्वांनी ह्याच्याकरता सतर्क राहावं. आपल्याकडे जी हे मॅजिक बुलेट आहे हे आपण जास्तीत जास्त सांभाळून ठेवावं हे सर्वांना आपण सांगायचा प्रयत्न करतो आहे. आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा हा जो आपण ॲडव्हान्टेज आपल्याला मिळालेला आहे बॅक्टेरियांवरती अँटीबायोटिक्सने तो ॲडव्हान्टेज आपल्याकडे कॉन्स्टंटली राहील. मावळमध्ये वडगाव नगरपंचायतीच्या विषय सभापती समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. सभापतीच्या निवडणुकीत मावळचे राष्ट्रवादी आमदार सुनील शेळके यांच्या विशेष प्रयत्नाने राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र आल्याने आज झालेल्या निवडणुकीत सर्वांच्या सर्व विषय समितीच्या सभापतीपदी आघाडीचे उमेदवार निवडून आलेत. तर भाजपाला एकही सभापती न मिळाल्याने बाले किल्ल्यात मोठा धक्का बसलाय. गतवेळेसचे भाजपचे 3 विषय समितींचे सभापतीपद होते मात्र यावेळेस भाजपाला भोपळाही फोडता आला नाही. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला. तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. एका शिक्षकाने त्याच्याच महाविद्यालयातील शिकणाऱ्या तरुणीला अश्लील मेसेज केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरेश भिवा देव मुंडे असे शिक्षकाचे नाव असून तो खोपोली येथील जनता विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थिनीला देव मुंडे हा शिक्षक मागील काही दिवसापासून अश्लील मेसेज पाठवत असल्याने
ही घटना तिने आपल्या पालकांना तसेच खोपोली शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना कळवली. पालकांनी कार्यकर्त्यांसमवेत देम मुंडे शिक्षक राहत असलेल्या घरातून त्याचे कपडे काढून मारहाण करत खोपोली शहरातून दिंड काढत पोलिसांच्या ताब्यात दिले. या संपूर्ण घटनेबद्दल महाविद्यालयीन तरुणीने खोपोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत. बारसा अकॅडमीने आज केलेल्या घोषणेनुसार पुण्यामध्ये 4 फुटबॉल स्कूल सुरू केले जाणार आहेत. 14 जानेवारी 2020 पासून पुण्यात ते सुरू करत आहेत. पुण्यामध्ये बारसा अकॅडमीची फुटबॉल स्कूल सुरू केली जाणार असल्याची घोषणा करताना बारसा अकॅडमीचे APS प्रमुख कार्लोस पॅलाचिन यांनी सांगितले, आजच्या काळात खेळ आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर शिक्षण कौशल्ये हे मुलांच्या सर्वांगीण विकासाचा अविभाज्य भाग बनला आहे. खेळामध्ये नैपुण्य मिळवायचे असेल तर लहान वयापासूनच शिक्षण आणि सराव आवश्यक आहे. भविष्यातील आघाडीचे फुटबॉलर तयार करण्यासाठीचा बारसा अकॅडमी फुटबॉल स्कूलने पाया घातलाय. भारतात फुटबॉलचे उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी गेली 8 वर्ष आम्ही कार्यरत आहोत. भारतात फुटबॉल प्रेमींची संख्या प्रचंड मोठी आहे. या देशात उद्याचे गुणवान फुटबॉलर्स निर्माण झाले पाहिजेत या ध्येयाने आम्ही एक पाऊल पुढे उचलत आहोत. कॉन्शन फुटबॉल बारसा अकेडमी का ऑफिशियल पार्टनर है इंडिया में और अब हम प्राउडली अनाउंस कर रहे हैं कि हम पुणे में आकर जो हमारी अब फोर्थ सिटी है वो इंडिया में लॉन्च कर रहे हैं. अभी तक हमारे पूरे भारत में इस पुणे सिटी को मिला के अब हम 24 सेंटर लेके अपनी अकेडमी को एक्सपैंड कर रहे हैं और ये हमारे लिए बहुत ही गर्व की बात है कि हम फुटबॉल क्लब बार्सिलोना की टेक्निकल और टैक्टिकल एस्पेक्ट्स अपने बच्चों के लिए ला पा रहे हैं. पूना गाडगीळ अँड सन्स यांच्या औंधच्या कला दालनामध्ये पानीपत या फिल्ममध्ये वापरलेल्या दागिन्यांचे प्रदर्शन तसेच सेल सुरू आहे. पूना गाडगीळ अँड सन्सच्या औंधच्या शोरूममध्ये येत्या 6 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या पानीपत चित्रपटात वापरलेली दागिने प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. तसेच त्याची विक्रीही करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये 2500 वेगवेगळ्या डिझाईनचा समावेश करण्यात आला आहे. याची किंमत 1000 पासून ते 6 लाखांपर्यंत असल्याची माहिती शाखा प्रमुखांनी दिली आहे. येत्या 6 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या पानीपत या फिल्ममध्ये ज्या ज्वेलरी यूज केल्या आहेत त्या ज्वेलरीचं प्रदर्शन तसेच विक्रीसाठीही इथे ठेवलेलं आहे. तर आपण बातचीत करणार आहोत इथल्या ब्रँच मॅनेजर मुकुंद कुलतेसह. इथे आपल्याकडे येणारा जो आगामी चित्रपट आहे पानीपत 6 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे, तर त्या पानीपत मूवीसाठी जे दागिने बनवलेत तर ह्या दागिने बनवण्याचा मान हा पुणे गाडगीळ अँड सन्सला मिळालेला आहे. तर ह्या दागिन्यांसाठी पहिल्यांदा आम्हाला स्केचेस बनवावे लागले होते आणि हे स्केचेस बनवून आम्ही अप्रुवलसाठी दिले होते. त्यांच्या डिझायनर ज्या होत्या कॉस्ट्युम डिझायनर्स, तर त्यांनी ते सिलेक्ट केले आणि मग त्याच्यानंतर ह्या दागिन्यांचं काम चाललं. बरेच महिने हे काम चालू होतं आणि त्याच्यानंतर मग जे काही डिझाईन सिलेक्ट झाले होते ते फायनली डिझाईन्स बनले, ते मूवीमध्ये यूज झाले आणि ते यूज होऊन आत्ता माझ्या आपल्याकडे परत आलेले आहेत. आणि त्याच ज्या जे दागिने यूज झालेले त्याच दागिन्यांचं आपल्याकडे ह्या परवाच्या 19 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत ह्या ब्रांचला म्हणजे औंध ब्रांचला वेस्टिन सेंटरच्या इथे हे प्रदर्शन चालू आहे की इथं गिराईकांना आम्ही इन्व्हाइट करतो आहे की येतात ते बघतात आहे. आणि ज्वेलरी मोस्ट ऑफ अशी आहे की आजपर्यंत आपल्याकडेही असे डिझाईन्स कधी आलेले नव्हते, तर या पद्धतीचे नवीन डिझाईन्स आहेत. थोडंसं कल्चर बदलल्यासारखे पण वाटेल आपल्याला, पण हा जो टाईम होता की पाणीपतचा, तर या टायमिंगला जे काही मराठी संस्कृती होती ती वरपर्यंत जिंकत गेलेली होती, तर त्यामुळे तिकडची थोडीशी संस्कृती आपल्याकडे आलेली होती. त्यामुळं त्याची जी ही झलक जी आहे ही दागिन्यांमध्ये दिसलेली आहे आपल्याला, की थोडीशी राजस्थानची वगैरे झलक त्याच्यामध्ये दिसेल दागिन्यांच्या पॅटर्नची. पण त्यावेळेचा काळच असा होता की थोडीशी ती संस्कृती आपल्याकडे ॲडॉप्ट झालेली होती आणि ती आता आपल्याला दागिन्यांच्या निमित्ताने बघायला मिळेल. हे दागिने आपल्याला बाय ऑर्डर मिळणार आहेत. आत्ता कुठलाही दागिना आपल्याला लगेच बाय नाही करता येणार आहे. आपला जर का आवडला कोणालाही तर तो फक्त आत्ता सिलेक्ट करून ठेवला जाईल आणि आफ्टर मूवी रिलीजच्या नंतर याचं तुम्हाला बाय ऑर्डरनी पीस मिळणार आहे आपल्याकडे. आणि गोल्डमध्ये म्हणाल तर गोल्डमध्ये, सिल्वरमध्ये म्हणाल तर सिल्वरमध्ये, अशा दोन्ही पद्धतीचे दागिने आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. दोन्हींचं डिलिव्हरी कस्टमर्सला मिळू शकते. ॲक्च्युली मी नेहमीच PNGमध्ये शॉप करते, त्यामुळे मला इथे नेहमीच युनिक डिझाईन्स मिळतात. सो आणि PNGत असलं सारखं येणं असल्यामुळे मला हे पानिपतचं एक्झिबिशन असल्याचं कळलं आहे आणि ते खूप युनिक आहे, वेगळंच आहे पाहायला, त्यामुळे तुम्ही पण येऊन अप्रोच करू शकता. मुलांसाठी जर जेंट्सला ज्वेलरी घ्यायची म्हटलं तर खूप सारा प्रश्न असतो की कुठे जावं काय घ्यावं,
पण इथे आल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली खूप वेगळ्या अशा आयडियाज मिळतील. खूप असं लग्नामध्ये तुम्हाला वेगळा पेहराव काही करायचा असेल तर डेफिनेटली पानिपतची ज्वेलरी तुम्ही जेंट्ससाठी पहा. तर इथल्या ग्राहकांशी आपण बातचीत केलेली आहे, ते सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही एकदा त्या ब्रँचला भेट द्या आणि ते प्रदर्शन पहा, तसेच वाटल्यास शॉपिंगही करा. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. वर्धा जिल्ह्यात राज्यस्तरीय 59वे शैक्षणिक अधिवेशन होणार आहे. शैक्षणिक परिसंवाद, निबंध वाचन, विविध चर्चा तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन या संमेलनात होणार आहेत. अधिवेशनात शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तथा राज्यातील मंत्री महोदय हे शैक्षणिक समस्या व अडचणींवर उपाययोजनात्मक विस्तृत चर्चा तसेच मार्गदर्शन करणार असून 21व्या शतकातील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आवश्यक बदलांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संयुक्त महामंडळाचे 59वे मुख्याध्यापक राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन 14 व 15 डिसेंबर 2019 रोजी दत्ता मेघे सभागृह वैद्यकीय महाविद्यालय सांगवी तालुका वर्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. HCMTR हा प्रकल्प गजबजलेल्या लोकवस्तीतून जाणार, तसेच अनेक झाडांची तोड करण्यात येणार आहे, तर अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होणार असल्याचा दावा प्रकल्पामुळे प्रत्यक्षग्रस्त लोकांनी केलाय, तर या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. HCMTR च्या प्रकल्पामुळे पुण्याचे भवितव्य धोक्यात येणार, तसेच कित्येक कुटुंबाला बेघर व्हावे लागेल, तर दिवसेंदिवस वाढत जाणारे उड्डाण पूल धोक्याचे ठरू शकतात. प्रकल्पाबद्दल विचारपूर्वक नियोजन केल्याचे दिसत नाही, त्यामुळे नैसर्गिक हानी होण्याची शक्यता वाढत आहे. या विरोधात आम्ही सर्व पुणेकर एकत्र येऊन आंदोलन करणार असा इशारा स्थानिकांनी दिलाय. सकाळी 9:30 वाजतापासून 1 तासाचा आम्ही सायलेंट मार्च काढतोय चतुश्रृंगी मंदिरापासून पुणे युनिव्हर्सिटी चौकापर्यंत. तर ह्या मार्च काढण्याचा उद्देश एवढाच आहे की हा कालबाह्य झालेला प्रोजेक्ट जो माथी मारला जातो आहे, ज्याच्यात रोज नवीन गोष्टी सांगतायत की नवीन DPR येतो आहे, आम्ही त्याची रिअलाइनमेंट करू, आम्ही आज कन्सल्टंट नेमू, आम्ही मी आज सांगताना सांगतायत 8,500 कोटीचा प्रकल्प आहे, आणि असा जर हा खर्च वाढवत राहिले, उद्या एक कन्सल्टंट नेमला 1500 कोटी, उद्या दुसरा कन्सल्टंट नेमला 3000 कोटी, म्हणजे हा प्रोजेक्ट किती हजार कोटींवर जाणार आहे. आज 8,500 कोटी सांगतायत, प्रत्यक्ष भूसंपादन करून जेव्हा खरंच प्रोजेक्ट पूर्ण होईल तेव्हा त्याची कॉस्ट कदाचित 20 ते 25 हजार कोटीवर जाईल, आणि हे आजचे पूर्वीचे आपले अनुभव आहेत. मग आम्ही हा प्रोटेस्ट का करतोय, आम्ही रस्त्यावर का उतरतोय, याचं कारण हे सगळे आम्ही प्रत्येकजण ह्याच्यात अफेक्टेड आहेत कुठल्या ना कुठल्या तरी यांनी, जसं माझी जमीन आणि माझी घर जातो. अत्याधुनिक फायनान्स टीमसाठी उपयुक्त असा जगातील आघाडीचा AI प्लॅटफॉर्म अब्झेनने नुकतेच पुण्यात विकसन केंद्र सुरू केलंय. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने पुण्यात मुख्यालय ठेवून भारतात व्यवसाय करणार असल्याचे जाहीर केले. कोट्यू मॅनेजमेंटच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणूक मिळवत सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या स्टार्टअपपैकी एक असलेल्या अब्झेनचे 50 मिलियन अमेरिकी डॉलरची सिरीजची गुंतवणूक उभी केली आहे. कोट्यू सोबतच रेड पॉइंट वेंचर्स आणि लाईट स्पीड वेंचर पार्टनर्स या आधीच्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक धरल्यास कंपनीने आजपर्यंत 100 मिलियन अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक उभी केली आहे. सो अब्झेन आम्ही आता पुण्यात चालू केलं आहे. अब्झेन ही सॅन होजे बेस्ड कंपनी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमध्ये आम्ही बरंच काम करतो. आम्ही फायनान्स इंडस्ट्रीसाठी जास्ती काम करतो. आमचा फायनान्सला लागण्यासाठीचा प्रॉडक्ट आहे, आणि व्हेरियस इंडस्ट्रीज म्हणजे फार्मास्युटिकल असेल, मीडिया हेल्थ के मीडिया असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग, जे कोण एक्सपेन्स मॅनेजमेंटसाठी लागणारे जे टूल्स असतात ते आमच्या प्रॉडक्टमध्ये आहेत. आम्ही या प्रॉडक्टमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून कुठल्याही गोष्टीचा स्पेंड मध्ये फ्रॉड डिटेक्शन कसं करता येईल किंवा त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या रिस्क उद्भवतात ते आम्हाला कशी कमी करता येईल किंवा त्या आम्हाला सांगता येतील हे आमच्या प्रॉडक्टमध्ये एक करता येतं. आणि आम्ही पुढे पुढे जसे आम्ही जाऊ तसं तसे हे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत आमच्या प्लॅटफॉर्ममधले ते वाढत जातील, आणि आम्हाला वेगवेगळ्या एरियाजमधले फायनान्शियल एरियाजमधले म्हणजे स्पेशली CFOला लागणारे वेगवेगळे प्रॉब्लेम्स जे आहेत म्हणजे अकाउंट्स पेएबलमध्ये असेल किंवा अकाउंट्स रिसिवेबलमध्ये असतील ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आम्हाला बघता येतील फ्रॉम अन आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्स्पेक्टिव्ह. एक नजर हेडलाईन्सवर.
चिंचवड, पिंपरी चिंचवड महापौरपदी माई ढोरे, बीजे मेडिकल कॉलेज तर्फे प्रतिजैविक जनजागृती प्रभात फेरी आणि मावळमध्ये नगर पंचायतीपदी राष्ट्रवादीची बाजी। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपले। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।